विशेष दिवस आहे. रामनवमी, रामजन्म येण्याच्या अगोदर पृथ्वी अत्यंत त्रस्त झालेली होती. आपण जसे थोडा वेळ त्रस्त झालेलो होतो त्याप्रमाणे त्याच्यानंतर रामजन्माच्या अनेक कथा आहेत. मग रामनवमी हा जो उत्सव आहे तो उत्सव रामकथेशी संबंधित असतो. त्याच्यात तत्वज्ञानाचा फार भाग आणायचा नसतो. रामाची कथा आणि रामाचं भजन याच्याशी स्वामीजींची आठवण जोडलेली आहे की रामजन्माची पोती ते वाचत असत आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यावरनं अश्रुधारा वाहत असत, मध्येच कंठसरगतीत होऊन थांबत असत. ते पाळणं फार विलोभनीय असं. ज्ञानी व्यक्ती भक्त पण कशी असू शकते त्याच ते उदाहरण होत. आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप जसं स्वामींच्या माहिती असायचं की आता या वाक्यानंतर सुरू होणार. एकदा ती सुमित्रेच्या महालामध्ये दशरथ राजा गेल्याबरोबर स्वामींचा कंठ संगतीत व्हायला सुरू व्हायचं. आणि आम्हाला आनंद पण होत असे. ते एका अगोदर स्वामींच्या डोळ्यातला अश्रुधारा आम्हाला पण आनंद व्हायचा. कारण असं की आपले गुरु असे ज्ञानी भक्त असं जे परिपूर्ण व्याख्या त्याच्याबद्दल जे चित्र निर्माण केलेलं आहे अध्यात्मशास्त्राने त्याच्यामध्ये बरोबर कसे बसतात. आपण नजरी बसत नसलो तरी ते बसतात एवढं पुरे. खरंतरीच तशा प्रकारचं पोथी वाचन आणि त्यानंतर त्याचं कोणाचं मी कधी बघितलंच नाही. वाचता वाचता कंठ सदरित होणं मोठ्या भाग्याने या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. रामचंद्र प्रभूंच्या जीवनाची कथा त्याच्यावर हा जो पाळणार असलेला आता आपण ऐकला तो सकाळपासूनच आम्हाला सकाळी रामाची पूजा देवघराला पूजा करतानाच आता आज दुपारचं आठवण व्हायची आणि मग अगोदरच अंतःकरण भरून यायचं, डोळ्यातून पाणी यायचं त्या दिवशी सकाळी. रामाचा जन्म होण्याच्या ज्या कथा आहेत त्या कथांच्या मध्ये अनेक कथा आहेत की रामाचा जन्म पार्वती विचारते शंकरांना की केव्हा राम जन्म होणार, राम केव्हा जन्म घेणार आहे. तेव्हा शंकर उत्तर देतात त्यांची इच्छा असेल तेव्हा. याच्यामध्ये ज्ञानीपुरुषांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला ते उत्तर देत असतात त्यावेळेला ते झटकन काहीतरी तारीख दिली सांगून मोकळे होते. असंच त्या दशरथ राजाला स्वप्न पडतं आणि त्या दशरथ राजाला स्वप्न पडतं त्यावेळेला सगळे सिद्ध पुरुष सगळे संत ते सगळे अयोध्येकडे निघालेले आहेत. मोठ्या मोठ्या मंत्रांचे उच्चार होत आहेत हे सगळं त्याला ते ऐकू येत होत म्हणजे त्या स्वप्नामध्ये. आणि ते स्वप्न पाहिल्यानंतर त्याला असं वाटत होतं की आता हे कशामुळे होत आहे. मंगल पूजन सगळीकडे चाललेलं आहे म्हणून वशिष्ठ ऋषींना विचारलं त्याने की असं मला स्वप्न पडलं सगळीकडे प्रकाशच प्रकाश. त्या वशिष्ठ ऋषी म्हणले की अरे तुझ्या कोटी ईश्वर जन्माला येणार आहे आणि म्हणून तुला असं स्वप्न.
तर त्यावेळेला त्याने पण असं विचारलं की केव्हा जन्म घेणार, केव्हा येणार आहे, तेव्हा त्याने पण असंच उत्तर दिलं, त्याची इच्छा असेल तेव्हा मी घाई करू उपयोग. अनेक कथा या रामजन्माशी संबंधित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मनू आणि शतरूपा यांनी विलक्षण तप केलं आणि त्या तपाचं फळ म्हणून भगवान विष्णू प्रगट झाले. त्याच्यानंतर त्यांना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर त्यांनी विचारलं की काय हवंय मागा. त्याच्यावरती त्यावेळेला तो मनू असं म्हणाला की मला काही नकोय. त्यावेळेला नाही असं नाही चाललं, मी दर्शन दिलं की ते फळ काहीच व्हायला. तर शत्रुपा तुला विचारल्यानंतर ते म्हणले की तुमच्यासारखा एक पुत्र व्हावा, तुमच्यासारखा एक पुत्र व्हावा असं म्हटल्यानंतर एकदम प्रभूच्या मुखावर ते हास्य आलं. तर त्यावेळेला तो मनू विचारतो तुम्ही हसण्याचं कारण काय. तर त्यावेळेला भगवान हसतात आणि ते सांगतात की माझ्यासारखं दुसरं कोण येणार, मलाच यायला लागेल. म्हणून प्रत्येक कथेला एक सदाच स्वतःच एक वैशिष्ट्य आहे. आणि त्या मनू आणि शत्रुपाच्या कथेमध्ये तर मायापोटी यावं आणि तुझ्या तुझ्या प्रेमात मी इतकं बुडून जावं, मनू असं म्हणतो, तुझ्या प्रेमात मी इतकं बुडून जावं की तुझा क्षणभरही वियोग मला सहन होऊ नये. जर तुझा वियोग घडला तर मला जीवन नको. तसंच वेळ भरामध्येच ते सगळे पुढे काय होणार ते सगळं भविष्य लिहिलं. जय विजयांना शाप मिळतात ते सरत कुमार ज्या वेळेला भगवानांच्या दारामध्ये येऊन पोहोचतात त्यावेळेला जय विजय त्यांना आढळतो. आणि जय विजय आढळल्यानंतर त्या भयंकर राग आहे. कथा ही थोडीशी इंडिकेटिव्ह असते प्रत्येक की माणूस सर्व गोष्टींच्या वरती विजय मिळवत 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 देवाच्या दाराशी आल्यानंतर त्यांनी नम्र असायला पाहिजे. पण जय आणि विजय यांचा जो अंतकरणावरती आविर्भाव असतो तो त्याला आढळतो. मिळालेला जय माझा आहे असा जो भाग असतो त्याच्यामध्ये तो जय विजय त्याला आढळत असतो. त्या भयंकर क्रोध येतो आणि मग भगवान बाहेर येतात आणि तुमचा अपमान तो माझा अपमान ते काय शाप देतात जय विजयाला सनत कुमार की पृथ्वीवरती तीन वेळेला राक्षस कोळ्या जन्म म्हणजे वाईट प्रवृत्ती. तर ते म्हणजे बरोबर आहे असं शिक्षा असायला पाहिजे याचं कारण त्यांना हे पाहिजेच होतं. मग ते सनत कुमार गेल्यानंतर ते सांगतात अरे माझ्या इच्छेशिवाय असं होऊ शकेल का, माझी जर इच्छा नसेल तर यांना इथे येऊन क्रोध येईल का. ते म्हणले आता करायचं काय नाही, तुम्ही तीन बंधूंच्या रूपामध्ये अवतार घ्याल म्हणजे त्या प्रकारचे त्यांच्याकडे एक अवतारच आहे आणि प्रत्येक वेळेला मी येईल. म्हणून हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू त्याच्यात रावण कुंभकर्ण आणि पुढच्या श्रीकृष्ण अवताराच्या मध्ये शिशुपाल आणि दंतवक्र या भावांच्या रूपाने त्यांनी अवतार जय त्यापैकी ज्या वेळेला हा अवतार झाला रावण कुंभकर्ण त्यावेळेला प्रभू रामचंद्र अवतरण हे शक्य होतं म्हणजे ती परिस्थिती अगोदर निर्माण केलेली दिलेली होती. त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष परिस्थिती म्हणजे दशरथाच्या शिकारीला गेले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तो रात्रीचा अंधार त्यावेळेला काही दिसत नव्हतं आणि तलावाच्या तिथनं
आवाज ऐकू आल्याबरोबर या श्रावण बाळाने ते गागर बुडवलेले होते. गुडगुड आवाज ऐकल्यानंतर त्यांनी लक्षवेधी बाण सोडला आणि त्याच्यामध्ये तो श्रावणाला लागल्यानंतर पुढे श्रावणाने श्राप दिला. डोक्यामध्ये असं येतं की बाकीची कथा आपल्याला माहिती आहे, पण तो असं एकदम येऊन जातं की त्या दशरथ राजाचा नेम किती अचूक असेल. अंधारा शब्द आणि त्याच्या बरोबर तो बाणला. गुरुच्या काळची एक कथा मी तुम्हाला सांगितली जी गुरुच्या काळीचे धनुष्य बाणांच्या ह्याच्यामध्ये ते ठिकठिकाणी फिरायचे अशा प्रकारचे विजय मिळवत आणि त्या बरोबर त्या बुलमध्ये म्हणजे सेंट्रल पॉईंटमध्ये बरोबर तो बाण गेला पाहिजे. म्हणून काही जे धनुर्धर होते ते गावागाव फिरायचे आणि आपलं वर्चस्व सिद्ध करणे. तर तसं ते अलीकडच्या काळातली म्हणजे रामाच्या काळातली कथा नाही. आणि ते त्याच्यात फिरत होते आणि ते एक जण फिरता फिरता एका गावात गेला आणि त्याने बघितलं की बाहेरच्या झाडावरतीच कितीतरी बुलमध्ये अगदी एक्झॅक्टली बाण पडलेले आहेत. त्याच्या भोवती एक रिंग असते, त्याच्या भोवती एक रिंग असते, पण त्या अगदी सेंट्रल पॉईंटमध्ये बाण असलेले कितीतरी बाण त्या झाडांवरती होते. एवढं या गावामध्ये किती धुनुर्त जातात. म्हणून तिथं एक पोरगा गुराख्याचा होता, तो शेळ्या मेंढ्या चालत होता. तर त्याला विचारलं अरे तिथं किती अवघड गोष्ट आहे ही, बुलमध्ये बाण मारलं, इतक्या लोकांचे बाण बुलमध्ये किती धुनुर्त राहतात इथे. तर म्हणला बरेच राहतात म्हणलं आमच्या इथे बाण मारणार, पण हे केवढं अवघड काम आहे. म्हणजे एवढं काय अवघड नाही म्हणे, पहिल्यांदा बाण मारायचं मग गोल काढायचं. तसं दशरथ राजाचं पहिल्यांदा बाण मारायचं बरोबर तो वाकल्यानंतर जनावरांच्या सारखा होईल आणि त्या ठिकाणी बरोबर बाण त्याच्या हातात लागेल. त्यांनी शाप दिला की जसं मी माझ्या माता मित्रांना माझा वियोग घेऊन ते मृत्यूमुखी पावतील, तसं तुझ्या पित्याला सुद्धा तुझ्या वियोगाच्या दुःखाने म्हणजे तुला सुद्धा तुझ्या पुत्राच्या वियोगाने मृत्यू येईल. हे ऐकल्यानंतर दशरथ राजाला आनंद झाला, कारण की पुत्रच होत नव्हता, मृत्यू केव्हा यायचा तेव्हा येऊन जसं वर्णन आहे मी माझ्या पंचायतीचं की मृत्यू केव्हा यायचं त्या विरोधात. परंतु त्याला आनंद झाला की बाबा काही झालं तरी काय शापाने का होईना पुत्र होऊन. पण मग त्या यज्ञाच्या हकीकत आपल्याला सगळ्यांना माहिती, अतिशय सुंदर रीतीने प्रभूंचा जन्म येतो. त्यावेळेच जो कथा आहे त्या कथेमध्ये पहिल्यांदा प्रभू प्रगट होतात कौसल्याच्या समोर. दिवस भरत आले त्यावेळेला कौसल्याच्या समोर ते प्रगट होते आणि पूर्ण चतुर्हस्त भगवान विष्णू दर्शन घेतो. त्याच्यानंतर ती बघत राहते आणि अगोदरपासूनच तिला ते वेग लागलेले असतात. त्या एक प्रकारे म्हणजे ती रामायणामधली ज्ञानी स्त्री आहे कौसल्या. आणि ते बघितल्यानंतर ते म्हणलं की काय पाहिजे वर माग म्हणून. तेव्हा ती असं म्हणते की काय तुझं दर्शन झालं आता काय वर मागणार. पूर्वीची शतरूप आहे आता काय वर मागणार असं ते म्हणतात. तर ते म्हणतात नाही नाही वर मागायलाच लागेल, माझं दर्शन फुकट जात नाही. काय वर मागणार म्हटल्यानंतर कौसल्या डोळे मिटते आणि म्हणते सगळं जग तुझ्या पाठीमागे देव देव म्हणून फिरत आहे, म्हणजे काहीतरी देव. समर्थांनी जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसे भाव. सगळं जग तुझ्या पाठीमागे देव देव म्हणून फिरत आहे, तू माझ्या पाठीमागे आई आई म्हणत फिरलं पाहिजे. सगळं जग तुझ्या वरती प्रेम करायचा प्रयत्न करत आहे, तू माझ्यावरती प्रेम करत माझ्या पाठीमागे फिर. असं मागितल्यानंतर एकदम शिशू
रूपामध्ये प्रकट होतात आणि तो बालध्वनी करतात, कारण की आता ते लीला सुरू झाली, बालध्वनी करतात, दासी नाव देतात, दोन दासी बघितल्यानंतर ते सुंदर रूप बघितल्यानंतर त्यांना काही सहन होत नाही ते सौंदर्य, एक दासी पळत 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 दशरथाकडे जाते आणि दशरथाला सांगते त्याला काय झालं काय झालं काय झालं, मुलगा आला मुलगा झाला मुलगा आला असं सांगते आणि त्याच्यावरती तर तो दशरथ एकदम खुश होतो. कसा आहे कसा आहे म्हटल्यानंतर डोळे मिटून गेले आणि ते समाधीच करत. याच कारण जोपर्यंत दृश्य पाहते आहे बाहेरच तोपर्यंत सांगू शकते, डोळे मिटल्यानंतर त्याचंच दर्शन आतमध्ये घेते येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनस असं आता शब्दाने बोलण्याचा विषय नाही. त्या पाहायला उत्सुक आहे दर्शन ते पाहण्याची पद्धत पण पूर्वीच्या काळची वेगळी असायची की त्या आरशामध्ये मुलाचं मुख पाहायचं आणि मग आरशात त्याचं प्रतिबिंब पाहायचं अशी पद्धत असायची. तसं दशरथ राजा ते पाहतो आणि मग वशिष्ठ ऋषी असतात बरोबर, दशरथ राजा ते पाहिल्यानंतर अतिशय आनंद होतो, माझा प्रत्यक्ष मुख पाहतो आणि प्रत्यक्ष मुख पाहिल्यानंतर राम एकदम खुदकन हसतो तिच्याकडे बघितल्यानंतर दशरथाला इतका आनंद होतो ओळखलं म्हणला मला. वशिष्ठ ऋषी बरोबर असतात महाज्ञानी, म्हटलं का असला मला ओळखलं म्हणून असलं काय म्हणून ओळखलं म्हणलंय नाही मी तुझा बाप म्हणून त्याने ओळखलं. मग वशिष्ठ ऋषी असतात तो आता राजा वाटतो तुम्ही का असला आता हा सगळ्या जगाचा बाप आहे तू ओळखलं नाहीस म्हणून हसला. मग नाव ठेवण्याचा प्रश्न अजून बालपणाच्या ज्या कथा आहेत ना त्या कथा इतक्या सुंदर आहेत छोट्या 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 आणि त्या कथेच्या मधनं ते बालपण संपूच नाही असं वाटतं. कृष्णाच्या कथेच्या बाबतीत जसं की बालपण संपूच नाही असं वाटतं विषय जास्ती करून नंतर खूप बोर लोक सारखे आराम आहे पण गोकुळांना कृष्ण म्हटल्यानंतर बा त्याच्या पलीकडे जाऊच नाही असं वाटतं. तसं अयोध्येच्यामध्ये भगवान प्रगट झालेले आहेत आणि भगवान प्रगट झाल्यानंतर ज्या ज्या काही घटना त्यांचं नाव ठेवायचं आता म्हणून ते वशिष्ठ ऋषींना विचारायला येतो आणि माझं नाव काय ठेवायचं असं विचारल्यानंतर वशिष्ठ म्हणतात हा याचं नाव काय ठेवणार हा अनंत नामी आहे आणि अनामी आहे. तर दशरथ म्हणतोय का मला समजेल असं बोला. दशरथ असं भयंकर आवडतं की तो मानवी पातळी कुठेही सोडत नाही, दहा इंद्रियांच्या रथावर आरूढ झालेला जो जीव त्याला दशरथ असं. त्याचा दशरथाला भावभावना माणसारखं आहे. रामायणातलं एकच पात्र आपण त्याशी रिलेट करू शकतो असं आहे ते म्हणजे दशरथ. बाकी सगळे असे काही उच्च आहेत की आपल्याला तिथपर्यंत दृष्टी पोहोचेल की नाही सांगता येत पण दशरथ म्हणतो मला समजेल असं बोला. मला समजेल असं बोला म्हटल्यानंतर मग ते सांगतात की तो येण्याच्या अगोदरपासून जे जगाला पावन करते ते नाम राम नाम आहे आणि ते त्याचं नाव ठेवा म्हणून राम नाम राम नाम सगळ्या बंधूंची नावं ठेवली. प्रभूचं नाव ठेवल्यानंतर मधुप्राशन करण्याचा विधी असतो नाही पोरांना ना पूर्वीच्या काळामध्ये ते रेडीमेड फूड घालत नसत छान छान गोष्टी घालायची. मी हे प्रसंग वाचला होता की मुलगा मूल माती खातं म्हणून एकाने विचारलं की का हो मूल माती खातं
तर एकदा म्हटलं की त्याचं कारण काय आहे की ते बेबी फूड तुम्ही कधी खाऊन बघितलं त्याच्यापेक्षा माती बघितलं. पण माती आता ते इथं तर मधू म्हणजे पहिल्यांदा मुलाला चाकवायचं आपल्याकडचं सगळी विधी खूप छान की ओंकाराच्या सहाय्याने नावाच्या सहाय्याने मंत्राच्या सहाय्याने पहिल्यांदा मग आणि त्या सोन्याच्या कंकणामध्ये असं घुसळून ते काय किती छान छान गोष्टी असतात आणि ते ज्या वेळेला ते मंत्र म्हणायचं असतात त्याच्याबरोबर आणि वशिष्ठ ऋषी ते पाहता 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 समाधी करतो त्याला आलो तो अहो मंत्र दशरथराजा ऑलवेज नॉर्मल ते कौशल्यामध्ये समाधी द्यायची मध्ये हे समाधी द्यायचं वशिष्ठ ऋषी याला डिंब काय होत नाही अहो वशिष्ठ ऋषींना तर खाली त्याला काय झालं काय मंत्रबिंद्र विसरलात तेव्हा दशरथ ऋषी पश्चिमाशी महाराज म्हणतात अरे याला पाहून मी कोण आहे माझं नाव काय हे पण मी विसरलेलो आहे तर मंत्र कुठनं आठवतो इतकं निमग्न ज्ञानी पुरुष ज्याच्यामध्ये रमून जातात रमंते योगिनो यत्र स रामः योगी पुरुष ज्ञानी पुरुष ज्याच्यामध्ये रमून जातात त्याला राम असं पण राम हा शब्द रमवणारा आपल्याला जर कृष्ण कथा जशी रमवत आहे तसं राम नाम दोन गोष्टी अतिशय गोड आहेत राम नाम कृष्ण कथा त्याचं राम नाम घेता 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 सगळ्यांना ते आवडतं राम नाम त्यांनी सांगितलं की याचं नाव राम ठेवा त्याप्रमाणे राम सौंदर्य खूप आहे जे कित्येक संतांनी त्याचं प्रकट केलेलं आहे एकनाथ महाराजांनी असं म्हटलंय की चरणाकडे आरक्त शोभा तळपाय असे लाल चुटुक आरक्त शोभा म्हणजे नुकताच उगवलेला सूर्याचा लाल रंग असून तो सुद्धा कमी सुंदर वाटत असं त्याचे चरण लाल होते त्याच्यानंतर ते असं म्हणतात की नंतर त्याला दात यायला लागतात चार दात येतात पहिल्यांदा मिळवला तर त्या चार पुढचे चार दात तर ते चार दात येताना त्यांनी वर्णन असं केलंय की ओंकारा माझी वर्ण व्यक्ती तेवी मुखा माझी दंतपण ओंकारामध्ये वर्ण व्यक्ती जशी आहे तशी मुखामध्ये दंतपण हे सुंदर सुंदर वर्णन सगळ्या रामायणामध्ये जर बघितलं तर सौंदर्य भरून आहे एक तर रामाचं सौंदर्य आहे त्याच्या गुणांचं सौंदर्य आहे प्रत्येक व्यक्तिमत्वाचं सौंदर्य आहे त्याचबरोबर या प्रकारचं मूळ रूपाचं सौंदर्य म्हणून लक्ष कधी कधी काव्याचं सौंदर्य पण विलक्षण तो विभीषण त्याला मारुती भेटतो ज्या वेळेला म्हणजे पुढची कथेचा पुढचा भाग आहे खूप परंतु मारुती ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला विभीषणाला मारुती भेटल्यानंतर ते दोघांचं ओळख होते मैत्री होते तेव्हा अजून या सगळ्या राक्षस आणि त्यांच्या इतक्या वाईट सवयी इतक्या वाईट प्रवृत्ती आणि इतके क्रूर आणि हा इतका भक्त हा इतका धाक कसा असेल यांच्यामध्ये असं मारुतीला वाटतं म्हणून मारुती विभीषणाला विचारतो की ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये तू राहतोस कसा जर त्याच्यामध्ये विभीषण उत्तर देतो 32 दातांच्या मध्ये जीभ जशी राहते तसा राहतो 32 दातांच्या मध्ये जीभ जशी राहते तसा राहतो म्हणजे फार सुंदर दृष्टांत सुद्धा रामायणामध्ये अप्रतिम दृष्टांत रामकथा ही नुसती एक कथा म्हणून आपल्याला माहिती आहे की साधारण टप्पे पण त्याच्या जो बारीक 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 अरे काय सुंदर वर्णन केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामुळे ओट वरचा ओट खालचा ओट तो बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला
खालचावट आणि वरचावट मिळतात तर एखाद्याला वगैरे त्याचं असं वाटतंय की वरचावट म्हणजे शिव आणि खालचावट म्हणजे जीव. शिव कधी हलत नसतो, आपल्याला माहिती, आपल्याला वाटतं की वर खाली असं सगळं तोंड लागतं, वरचावट स्थिर असतो, खालचं वर खाली होत असत, खालचावटच वरच्या वटाला जाऊन भेटतो, त्यामुळे जीव शिवाला जाऊन भेटतो, खालचावट वरच्या वटाला जाऊन भेटतो आणि त्याला तिथं फार वेळ राहत नाही म्हणून पुन्हा खाली येतो. आणि खाली येणं आणि त्याला मिळणं, खाली येणं आणि त्याला मिळणं असं जे होत असतं, जीवशिव विभागजनी तैसा देखा आदर दोन्ही, त्याप्रमाणे हे त्याचे ओठ आहे. ऐक्या आले ज्या वेळेला जीवशिव स्वरूपात येतो त्यावेळेला ऐक्य होतं. ऐक्या आले रामवदनी मिळाले मिळणे एकत्वे, आणि ज्या वेळेला ते जीवशिवाला मिळतो त्यावेळेला गप्प होतं, मौन होतं. असे अनेक प्रकाराने त्याचा सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याला गंध लावलेला असतं, त्याला महाराजांनी असं म्हणलं उगाळो आणि अहमपण, अहमपण उगाळून सोहम काढले शुद्ध चंदन, सोहम हे शुद्ध चंदन काढलं आणि तेही केले रामार्पण चंदनार्चन, चंदन अर्चन लल्लाटे, म्हणजे हे जे चंदन अर्चन आहे ते अहम ते सगळं उगाळलं आणि त्याच्यातनं सोहम काढलं आणि ते रामाला अर्पण, ते चंदन. असं सुंदर सुंदर वर्णनाच्या सहित हे रामाच्या बालपणाच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये, आणि सौंदर्य असं आहे की तो चालायला लागतो आणि मग तो चालायला लागल्यानंतर त्याचं जे वर्णन तुळशीदासांनी केलं ते आपण ऐकणार होत आता. पण अनेक लोकांनी कृष्णाच्या चालण्याचं वर्णन झालं, निरनिराळ्या प्रकाराने वर्णन झालेली आहेत, परंतु ते जे रामाच्या चालण्याचं जे वर्णन तुळशीदासाने केलं आहे रूपकी चलत रामचंद्र, तसं कुठंही कधी झालं. शब्द सुद्धा आहेत की ठुमकी चलत, ठुमकत ठुमकत चालता असं म्हणतात, त्याप्रमाणे ते लहान मूल ठुमकत ठुमकत चालत आहे. ठुमकी चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, त्याच्यामध्ये असं म्हणलं की किल की लाट उठत धाय हिरत भूमी लटपटाय, हे पुन्हा पुन्हा खाली पडतंय पुन्हा पुन्हा उठतंय. आता ही सगळी लीला आहे, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, हे सगळं बाललीला आहे. तीन पावलामध्ये ज्याने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ व्यापलं त्याला उठायला त्रास होतोय, त्याला तो उमरा ओलांडायला त्रास होतोय, हे सगळे लीला आहे. त्याच्यावर जो भाग आहे आचलन जर अंग धारी विविध भांती सो दुलारी निरकत मुख बारी बारी कहत मृदुवचनिया, ते म्हणताना ते पळता पळता म्हणजे तो उठतो पळतो आणि तो त्या एक शब्द आला की दहाय माय गोद लेत दशरथ किरणी, धावत जाऊन त्याला येतात तो पडत असतात. आणि काका खरं तर या राण्या आहेत त्यामुळे त्यांना हलायची सवय नसते, म्हणून दशरथ किरणी असं असतं. तरी राणी मी नंतर आहे, आई प्रथम आहे, तर मी राणी आहे आणि दासी त्याला सावरेल असं तर म्हणणं स्वतः पडत जाऊन त्याला धरणे, आईचं हृदय काय असतं ते प्रगत केलं. राणीपण वगैरे सगळे विसरून गेलेलं आहे, आता सगळं आईपण आहे मातृपण आहे. आणि हे सगळं वर्णन आपण ऐकू ज्या वेळेला त्यावेळेला त्याचं चांगलं, त्याचं पुरुषोत्तम दास जोनटाने तर त्याचं चांगलं असं प्रत्यक्षात आणलंय गाताना. सगळ्यात शेवटी तुळशीदास अति आनंद निरखिके मुखार अरविंद रघुवर की छबी समान रघुवर छबी बदली, याला अनन्योक्ती समास असं म्हणतात. की उपमा ज्याला द्यायची कुठल्या तरी याची तर दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही, त्याचं मुख कसं झालं त्याच्यासारखं, त्याच्यासारखं दुसरं काय नाही बाबा याचं उपमा द्यावी
त्याची उपमा द्यावे असं काय नाही. रामाचं मुख कसं आहे तर रामाचं बाकी कुणाही ना त्याची तुलनाच करता येत नाही. म्हणून हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्याच्या सहित असलेलं हे जे पद आहे ते आपण तुमकी चलो रामाचं.